स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी तुमचं महाराष्ट्र मीडिया चॅनलवर काय करते, स्वागत करते. सो आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पार्ट टूची टेस्ट घेणार आहोत, 10th स्टँडर्डची. ओके, पार्ट टूची थर्ड टेस्ट आपण आज कंडक्ट करणार आहोत आणि घेणार आहोत त्याची आन्सरशीट. ओके, तो चालू करूया, स्टार्ट करूया. पेपरचं वेटेज टाईम जर बघितला आपण तर 1 आवरचा पेपर आहे. मार्क्स किती आहे? 30 मार्क्स आहे. ओके, ॲक्टिव्हिटी शीट 1 to 15 वर ही काय डिपेंड आहे. चला तर मग सुरू करूया. स्टार्टिंग विथ द क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर आहे आपला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन चूज करा. आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. फर्स्ट आपण बघूया, टू ब्रिंक अबाउट द प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ -टिश्यू. प्लांट ग्रोथच्या म्हणजे प्लांटची ग्रोथ होण्यासाठी मेन फंक्शन कोणत्या टिश्यूचं असतं? तर आपला आन्सर आहे मेरिस्टिमॅटिक्स टिश्यू. मेरिस्टिमॅटिक्स टिश्यूज काय होतात, त्याची ग्रोथ इन्क्रीज होते. जसे जसे मल्टिप्लिकेशन होतं मेरिस्टिमॅटिक टिश्यूची, प्लांटची काय होते, ग्रोथ होते. सेकंड क्वेश्चन आपण बघूया, द नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज इन बाउमन्स कॅप्सूल इज कॉल्ड. जे बाउमन्स कॅप्सूलमध्ये नेटवर्क असतं कॅपिलरीचं, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲग्रिगेटेड नेटवर्क असते त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरीच्या नेटवर्कला ग्लोमेरुलस असं म्हणतो. ओके, आन्सर वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला काय सांगायचं आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगायचं आहे. इन मोनो हायब्रिड क्रॉस द फिनोटायपिक रेशो इज द 9:3:3:1. ओके, इट इज अ रॉंग स्टेटमेंट. इट इज नॉट अ 9:3:3:1. हा कोणता आहे, डायहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया बी, आन्सर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये फर्स्ट फाइंड द ऑड मॅन आउट. आपल्याला काय करायचं आहे, ऑड मॅन आउट काढायचं आहे, ऑड शब्द काढायचा आहे. पेंट रेसिड्यू, स्लज, ॲश आणि डेड रॅट. डेड रॅट काय, एक रेप्टाईल आहे, सो इट इज अ ऑड मॅन आउट. कम्प्लीट द सेकंड पेअर बेस्ड ऑन द कोरिलेशन इन द फर्स्ट पेअर. काय करायचं, पेअर कम्प्लीट करायची कोरिलेशन विथ द सेकंड पेअर. वुमन्समध्ये आपण पाहिलं तर टर्नर सिंड्रोम दिसतो, मेन्समध्ये आपण पाहिलं तर क्लीन फिल्टर सिंड्रोम दिसतो. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे, राईट द नेम ऑफ द फॉलोइंग टिश्यू. टिश्यू जॉईनिंग द मसल टू द बोन्स. जे मसलला म्हणजे टिश्यू ज्या मसल्सला बोनला जॉईनला करतात, जॉईन करतात मसल्सला बोनशी काय करतात, जॉईन करतात, त्याला आपण काय म्हणतो, टेंडॉन्स म्हणतो. टेंडॉन्स इज अ टप बँड ऑफ फायब्रस कनेक्टिव टिश्यू. टेंडॉन्स काय आहे, टप बँड आहे फायब्रस कनेक्टिव टिश्यूचे, जे काय करतात मसल्सला बोनशी काय करतात, कनेक्ट करतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 2A, आन्सर द फॉलोइंग. आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामध्ये पहिलं आहे गिव द सायंटिफिक रिझन. आपल्याला काय करायचं आहे, सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. इफ द किडनी गेट ॲडव्हर्सली अफेक्टेड, डायलिसिस इज रिक्वायर्ड. जर आपली किडनी ॲडव्हर्सली अफेक्ट झाली कशाने, तर आपल्याला काय रिक्वायर्ड असते, डायलिसिस. तर असे का, ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. इफ द इफिशियन्सी ऑफ किडनी कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी, इन्फेक्शन ऑर डिक्रीज द ब्लड सप्लाय. कमी ब्लड सप्लायमुळे किंवा एखाद्या इंजुरी किंवा इन्फेक्शनमुळे जर आपली किडनी बॅडली ॲडव्हर्सली काय झाली, डॅमेज झाली. इन दिस केस दिस हॅपन्स अँड एक्झिट टॉक्सिक मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस ॲक्युमुलेट्स इन द बॉडी अँड इट कॅन लीड टू द डेथ. त्यांनी काय होईल, एक्सेस जे टॉक्सिक सबस्टन्सेस असतील जे किडनी थ्रू काय व्हायचे, फिल्टर व्हायचे, ते काय होतील, ॲक्युमुलेट होतील आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते, डेथ पण होऊ शकते. इफ द किडनी फेल, नायट्रोजिनियस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ अ मॅनमेड मशीन. जर किडनी फेल झाली नायट्रोजिनियस वेस्टला सेपरेट करण्यापासून ब्लडमधून, ओके, तर आपण काय करतो, एक मॅनमेड मशीन, मॅनमेड टेक्निक काय करतो, यूज करतो. आणि त्याच टेक्निकला आपण काय म्हणतो, डायलिसिस म्हणतो. डायलिसिस इज द टेक्निक इन विच द नायट्रोजिनियस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ दी हेल्प ऑफ मॅनमेड मशीन. ओके, ती काय असते, डायलिसिसची प्रोसेस असते. नंतर आपल्याला दिलेलं आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट. ओके, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्टचे काय सांगायचे, आपल्याला हार्मफुल इफेक्ट्स सांगायचे. तर आपल्याला माहिती, ब्रिदिंग डिसीज होतात, वॉटर पोल्युशन होतं, बॅड ऑर्डर येतो वेस्टचा, एअर पोल्युशन होतं, हे काय आहे, हार्मफुल इफेक्ट्स आहे सॉइल वेस्टचे. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, आयडेंटिफाईड द डिसऑर्डर शोन इन द फिगर. आयडेंटिफाय द डिसऑर्डर शोन इन द फिगर अँड डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट. आपण हे जे बेबी बघतोय हे कशामुळे, हे बघा यांनी काय केलं आहे, जीभ बाहेर काढलेली आहे. हे कसलं हे असतं, चाइल्ड विथ द डाऊन सिंड्रोम. ज्या चाईल्डला काय झालेला असतो, डाऊन सिंड्रोम झालेला असतो, त्याचं काय असतं, एक म्हणजे जीभ काय करतो, तो चाइल्ड बाहेर काढतो.
कॉज ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. कशामुळे कॉज होतो? क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे हार्ट डिसीज होतो. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स बाय द प्रेझन्स ऑफ 47 क्रोमोझोम्स. कुणामध्ये हा दिसतो? जो नॉर्मल क्रोमोझोम काउंट काय असतो आपला 46. एक क्रोमोझोम जास्त झाला म्हणजे 47 क्रोमोझोम झाले की आपल्याला काय दिसतो? डाऊन सिंड्रोम दिसून येतो. ओके, त्याच्यानंतर इट इज डिस्क्राईब बाय द ट्रॉयसोमी. ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम. म्हणजे ट्रिपलेट कोडिंग होती क्रोमोझोमची 21st क्रोमोझोमवर, त्याच्या ट्रायसोमीची कंडिशन निर्माण होते, त्याच्यामुळे काय म्हणतो आपण याला? डाऊन सिंड्रोम असं म्हणतो. ओके, सी द क्वेश्चन नंबर बी. आन्सर द फॉलोइंग एनी थ्री. आपल्याला कोणते पण थ्री कळायचे द्यायचे, आन्सर द्यायचे. 6 मार्क्स आहे, म्हणजे इच क्वेश्चन किती मार्क्ससाठी? तुम्हाला 2 मार्क्ससाठी. ओके, सी दॅट क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे? मोनोकॉट आणि डायकॉट मधला काय सांगायचं आहे? डिफरन्स बिटवीन सांगायचं आहे. ओके, डिस्टिंग्विश करायचं आहे आपल्याला मोनोकॉट प्लांट्समध्ये आणि डायकॉट प्लांट्समध्ये. तर मोनोकॉट जर बघितले आता, तर मोनोकॉट्समध्ये काय असतात? सिंगल कॉटिलिडॉन असतो. आणि डायकॉटमध्ये जर बघितलं आता, तर आपले काय असतात? 2 कॉटिलिडॉन्स असतात. ओके, आणि लीफचं जर पॅटर्न आपण मोनोकॉटमध्ये बघितला, तर लॉंग नॅरो लीफ असतात. आणि डायकॉटमध्ये जर बघितला, तर ब्रॉड लीफ असतात. ओके, त्याच्यामध्ये थर्ड डिफरन्स आपण बघूया. वॅस्क्युलर बंडल कसे असतात? स्कॅटर्ड असतात मोनोकॉटमध्ये. आणि डायकॉटमध्ये कसे असतात वॅस्क्युलर बंडल? रिंगच्या फॉर्ममध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. डिफाईन द फॉलोइंग. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अँटीबायोटिक्स. आपल्याला काय सांगायचं आहे? व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स काय असतात? कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम द बॅक्टेरिया अँड फंगाय फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज अँटीबायोटिक. अँटीबायोटिक काय असतात? हे बॅक्टेरिया आणि फंगायपासून बनलेले प्रिव्हेंटिंग एजंट्स असतात, जे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतात. ओके, ते काय करतात? हार्मफुल बॅक्टेरियाची ग्रोथ काय करतात? स्टॉप करतात. त्यांना काय म्हणतात? अँटीबायोटिक्स म्हणतात. डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? डीएनए फिंगर प्रिंटिंग काय असते? द सिक्वेन्स ऑफ द जीन इन द डीएनए ऑफ द पर्सन, दॅट इज द जीनोम ऑफ द पर्सन इज आयडेंटिफाईड. म्हणजे काय असतो? एक सिक्वेन्स असतो जीनचा इन डीएनए ऑफ द पर्सन. आपल्या डीएनएमध्ये जीनचा एक सिक्वेन्स असतो, त्याला काय म्हणतो आपण? डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणतो. द जीनोम ऑफ द पर्सन इज आयडेंटिफाईड. डीएनए फिंगर प्रिंटिंग थ्रू काय करतो आपण? तो जीनोम जो असतो पर्सनचा, तो काय करतो? आयडेंटिफाय करतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट द ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स. तुम्हाला काय करायचं आहे? ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्सबद्दल तुमच्या ओन वर्डमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, फोर्थ वन. राईट द करेक्ट वर्ड्स इन द बॉक्स. ह्या बॉक्समध्ये काय करायचे? तुम्हाला करेक्ट वर्ड्स काय करायचे? फिलअप करायचे. याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला? फंक्शन ऑफ द लेफ्ट ब्रेन. लेफ्ट ब्रेनचं काय सांगायचं आहे आपल्याला? फंक्शन सांगायचं आहे. ओके, लेफ्ट ब्रेनचे फंक्शन्स कोणकोणते असतात? ॲनालायटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. ओके, त्याच्यानंतर फंक्शन ऑफ राईट ब्रेन. राईट ब्रेनचे फंक्शन्स कोणते असतात? हॉलिस्टिक थिंकिंग, इनिशिएशन, क्रिएटिव्हिटी अँड आर्ट अँड म्युझिक. हे काय असतात? राईट ब्रेनचे काय असतात? फंक्शन्स असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग एनी थ्री. याच्यातले काय करायचे आपल्याला? एनी थ्री क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, इच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. ओके, 9 मार्क्सचं वेटेज, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्ससाठी असेल? 3 मार्क्ससाठी असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कम्प्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस ऑन द टाईप ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. खाली दिलेली काय करायची आपल्याला? ट्री डायग्राम कम्प्लीट करायची हेरिडिटी डिसऑर्डरची. तर हेरिडिटी डिसऑर्डरचे कसे टाईप असतात? दॅट इज अ क्रोमोझोमल, मोनोजेनिक, पॉलिजेनिक अँड मायटोकॉन्ड्रियल. ओके, मोनोजेनिक 2 याच्यामध्ये डिवाईड केला जातो, दॅट इज अल्बिनिझम, म्हणजे सिक्रेशन ड्यू लॅक ऑफ सिक्रेशन ऑफ मेलॅनिन. ओके, आणि एक सिकल सेल अनेमिया, असे 2 मोनोजेनिकचे हे असतात, पार्ट्स असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला, क्वेश्चन नंबर 2. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स विथ अ सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे? हाऊ इज एक्सक्रिएशन इन प्लांट्स यूजफुल टू ह्युमन बीइंग. प्लांट्स हे यूजफुल कस काय असतात ह्युमन बीइंगला, हे तुमच्या वर्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर सगळ्यात मेन प्रोडक्ट जर आपण बघितला, तर फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट असतो ऑक्सिजन. ऑक्सिजन काय असतो? ह्युमन बीइंगसाठी खूप यूजफुल असतो. ॲज लाईक सेम आपण काय बघतो? रेझिन्स, गम, हे पण काय आहे? यूजफुल प्रोडक्ट्स आहे. रबर
लॅटेक्स, ओके, हे पण काय यूजफुल प्रोडक्ट्स आहे. प्लांटचे एक्सक्रिएशन प्रोसेसने हे तयार होतात आणि हे पण आपल्याला खूप यूजफुल असतात. ओके, तर ऑक्सिजन हा मेन बाय प्रोडक्ट जो आपल्याला भेटतो तो आपल्यासाठी इसेन्शियल आहे, जो फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने आपल्याला भेटतो. ओके, जर एक्सक्रिएशनच्या प्रोसेसने विचार केला तर रेझिन्स, गम, रबर, लॅटेक्स हे जे गोष्टी आहे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ह्या कोणत्या प्रोसेस थ्रू भेटतात आपल्याला? एक्सक्रिएशन प्रोसेस थ्रू भेटतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. ऑब्झर्व द फिगर केअरफुली अँड ॲन्सर द क्वेश्चन. ओके, फर्स्ट काय ए पॉईंट आहे त्याच्यामध्ये व्हॉट हॅपनिंग ॲट वन अँड टू. फर्स्ट पॉईंट अँड सेकंड पॉईंटमध्ये काय होत आहे? फर्स्ट पॉईंटमध्ये तो काय करतो आहे, त्या कॅन्डलची जी बर्न होणारी कॅन्डल तिला काय करतो आहे, टच करतो आहे. ओके, टच केल्यानंतर सेकंड पिक्चरमध्ये काय होतं आहे, रिफ्लेक्स ॲक्शन शो होते. सडनली तो हात काय होतो आहे, बॅक साईडला जातो आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये एक्सप्लेन करून लिहा. विच इज द नर्व शोन बाय द फोर्थ नंबरला कोणती नर्व शो केलेली? तर ही जी आहे ही नर्व कोणती आहे? असोसिएटेड नर्व आहे. ओके, ॲट सेवन व्हेअर हॅज द पिंपल रिच? सेवन म्हणजे सेवन पॉईंटला पिंपल कुठे कुठे रिच झाले? ओके, मसल्स विच इफेक्टर ऑर्गन, कुठे जिथे इफेक्टर ऑर्गन आहे तिथे रिच झाले. मसल्स आर गेट कॉन्ट्रॅक्टेड अँड अवर हँड मूव अवे, म्हणजे जेव्हा ते इफेक्टर ऑर्गनपर्यंत रिच झाले तेव्हा काय झालं, आपला हँड सडनली वरती झाला, मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले आणि हँड बॅक साईडला मूव झाला. ओके, तर सो सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो एनी थ्री क्वेश्चन्स आपण याचे सॉल्व केलेले. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर फोर. द नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर फोर. ॲन्सर द फॉलोविंग. ओके, एनी वन, आपल्याला काय करायचं आहे ह्या क्वेश्चनमधून आणि ह्या क्वेश्चनमधून कोणता तरी एकच क्वेश्चन फर्स्ट किंवा सेकंडपैकी सॉल्व करायचं आहे. ओके, ज्यांना फर्स्ट अटेम्प्ट करायचं असेल त्यांनी तसं कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, मी तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचं पण ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेल. ओके, आता सध्या आपण व्हिडिओमध्ये सेकंड क्वेश्चनचा ॲन्सर अटेम्प्ट करणार आहे. टेस्ट आपली वन अवरची आहे, वन अवरमध्ये कम्प्लीट झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. नेम द सायकल शोन इन द गिवन फिगर. आपल्याला काय करायचं आहे, ऑब्झर्व करायची ही डायग्राम अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. खालील दिलेल्या प्रश्नांची काय द्यायची आहे, उत्तरे द्यायची. वी हॅव टू ऑब्झर्व दॅट डायग्राम अँड ॲन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. खाली दिलेल्या क्वेश्चनची काय द्यायची, ॲन्सर्स द्यायची. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, नेम द सायकल शोन इन द अबव फिगर. अबव फिगरमध्ये, कवरच्या फिगरमध्ये दिलेली सायकल कसली आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ती कोणती सायकल आहे? द सायकल गिवन इन अबव फिगर इज अ कार्बन सायकल, कॉल्ड ॲज अ कार्बन सायकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन दिलं आहे त्यांनी, राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट. ही सायकल इम्पॉर्टंट आहे का आणि आहे तर का इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर सेकंड पॉईंट आहे, सेकंड क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट अँड व्हाय. ही सायकल का इम्पॉर्टंट आहे आणि व्हाय, आपल्याला काय सांगायचं आहे, रिझन सांगायचं आहे. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड फ्रॉम मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस. जे अबायोटिक कार्बन ॲटम्स असतात ते कशा थ्रू सर्क्युलेट केले जातात, मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रिस्पायरेशन. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. अबायोटिक कंपोनंट्स जे असतात ते मेनली कशा थ्रू सर्क्युलेटेड केले जातात, फोटोसिंथेसिस आणि रिस्पायरेशन प्रोसेस थ्रू सर्क्युलेटेड केले जातात. त्याच्यामुळे बायोजिओकेमिकल सायकल ही काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलेलं आहे, राईट द मेन प्रोसेसेस इन्वॉल्व इन दिस रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये कोणकोणत्या दोन प्रोसेस होत्या हे आपल्याला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट प्रोसेस जी पाहिली आपण ही काय, आपली फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. ओके, ज्याच्यामध्ये 6CO2 रिॲक्ट होतात 12H2O बरोबर, 12 वॉटर मॉलिक्युल्स बरोबर, 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल रिॲक्ट होतात आणि 1 मॉलिक्युल ग्लुकोजचा फॉर्म करतात. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. त्याच्याबरोबर बाय प्रोडक्ट जर आपण बघितले तर आपल्याला वॉटर, 6 मॉलिक्युल वॉटरचे आणि 6 मॉलिक्युल ऑक्सिजनचे काय भेटतात, बाय प्रोडक्टमध्ये भेटतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघितली नेक्स्ट रिॲक्शन, दॅट इज अ ग्लुकोज C6H12O6 कशाबरोबर, परत 6 कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्युलबरोबर रिॲक्ट होतो आणि परत काय फॉर्म करतो, कार्बन डायऑक्साईड फॉर्म करतो आणि वॉटर मॉलिक्युल फॉर्म करतो आणि एनर्जी काय करतो, रिलीज करतो. ही जी प्रोसेस आहे ही कशामध्ये होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ओके, म्हणजे काय झालं, रिसायकल झाला. परत हा जो कार्बन डायऑक्साईड होता हा ग्लुकोजच्या फॉर्मेशनसाठी कन्झ्युम झाला. ओके, नंतर
परत ग्लुकोजचं काय झालं, मायटोकॉन्ड्रियामध्ये रिॲक्शन झाली आणि परत आपल्याला काय भेटलं त्याच्यामधून, कार्बन डायऑक्साईड रिटर्न भेटला. ओके, ठीक आहे ना. अशा प्रकारे ती काय झाली, जिओ बायोजिओ सायकल, बायोजिओ केमिकल काय झाली, एक सायकल तयार झाली. अशा प्रकारे आज आपण टेस्ट नंबर 2 कम्प्लीट केलेली, टेस्ट नंबर 3 आय थिंक सो कम्प्लीट केलेली आहे, जी होल युनिटवर आपल्या डिपेंड होती. आपण 10 तिन्ही पण टेस्ट कवर केलं आहे, सेकंड पार्टच्या, फर्स्ट पार्टच्या आय थिंक सो फर्स्ट आणि सेकंड टेस्ट आपली कवर आहे, थर्ड टेस्ट ही रिमेनिंग आहे. आपण लवकरच काय करू, थर्ड टेस्ट घेऊया. ओके, सो लेट्स टू बी कनेक्टेड आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पार्ट फोर्थच्या ज्या आहे टेस्ट रिमेनिंग त्या घेणार आहोत. ओके, तर स्टुडंट तुम्हाला काही डाऊट असेल किंवा वरच्या क्वेश्चनची जी ऑप्शनल आपण सॉल्व नाही केली त्याची ॲन्सर्स लागत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, ती ॲन्सर्स मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करून देईन. ओके, ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स.